सण्याला येणे पाहिलं तिने सण्याला बदल्यामध्ये माझं वाकड मी कल्टी मारतो. काय बोल रे 50 रुपये एवढे घाबरून काऊन राहिले मीच आहे. मला इतकंच विचारच होतं मला जरा लिफ्ट देता का दुकानापर्यंत. ती बिल्डिंग दिसते ना ती बिल्डिंग म्हणजे आमचं इस्लोप कॉलेज. तुझी आई आणि मी तिथे शिकायचो. किती बढिया दिवस होते ना ते. तुला माहितीये का गॅरी कुठे आहे. अगं नागपूरला आलाय तो. राधिका आणि तो दोघे जण मिळून पूजा करताय तिकडे टेकडीच्या गणपतीला. सावध विचारणार आहे. कुठं बोललाय ना तुझ्याशी. हिम्मत असेल ना तर सरळ तिथून ये इथे नागपूरला. समोर उभी राह त्याच्या आणि त्याला म्हण की मला संशय आला म्हणून तुझ्या मागे मागे नागपूरला आले म्हणून. हा बच्चा बोल ग. हाय कुठेस तू. हाय हाय बच्चा. मी ऐक ना मी आता एका मीटिंग मध्ये मी करू का तुला परत थोड्या. नाही नाही त्याची काहीच गरज नाही. म्हणजे फोन करूस तुम्हाला. म्हणजे मागे बघ जरा. हा बोल डार्लिंग. अरे डार्लिंग काय तू कुठे जाता. तू आहेस कुठे पण. कुठे आहे काय मी आले ऑरेंज सिटी मध्ये कुठे येऊ ते सांग आता. ओ अच्छा 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 नाही तू एक काम कर तू ऑटो रिक्षा थांबव आणि रिक्षेवाल्याला सांग त्रिमूर्ती नगरला यायचंय. कुठलं नगर. अगं त्रिमूर्ती. एक काम करतो मी तुला ना ऍड्रेस SMS करतो. तू ऑटो रिक्षावाल्याला सांग त्यात बस आणि तिथे ये. ओके ओके ठीक आहे चालेल. आनंद नाही आला अजून. ही इज ऑलवेज लेट. जाऊ दे ग खूप दिवसांनी स्वतःच्या घरी गेलाय तू. आय अंडरस्टँड दॅट बट वेळ काळ काही पाळायला पाहिजे की नाही. अरे ही पण आली बघ. काय काय चाललंय. काही नाही आता जायचंय ना संत्र्यांच्या बागेत. हो जायचंय ना. पण काय झोप वगैरे लागली की नाही. हो माझी उडाली म्हणजे लागली नंतर परत. पण काही लोकांना कशी झोप लागते काय माहिती. आता गुप्ते भाऊ लागणार नाही तर काय. हा नाही काही टेन्शन नाही इथे. रिलॅक्स वाटलं असणार तिला. कदाचित स्वप्न बघत असतील. चांगलंय की स्वप्न बघावीत माणसानं. पण रेवती चांगली स्वप्न पा बरं. मी सांगितली ती. येस 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 मॅम स्वप्न बघायलाच पाहिजे. युअर राईट. काय झालं पुन्हा सुरू झालं तुमचं. निघायचंय ना आपल्याला. हो निघूया. पण आनंद भाऊजी कुठे मॅम. ते घरी गेलेत. म्हणजे ते पण येणार आहेत संत्र्याच्या बागेत. त्यांच्यासाठी हे सगळं काही नवीन नाही म्हणा. बट स्टील ही इज गोइंग टू कम. आणि नंतर आम्ही सगळे त्यांच्या घरी जाणार आहोत. आनंद भाऊजींकडे. खरं तर बागेत ना त्यांच्याकडे यायला मलाही खूप आवडलं असतं. पण नाही ना मला घरीच यायला लागेल. घरी खूप पाहुणी आहेत त्यामुळे असं तिथे जाणं बरोबर नाही दिसणार. मी घरीच येईन. पण तुम्ही पण या बरं लवकर. नाही मला खात्री आहे जेनी येईलच. पण गुप्ते भाऊ तुम्हाला सांगून राहिले. कसं आहे ना नागपूर मध्ये रोमॅन्टिक जागा भरपूर आहेत. ओगी तिकडे तिकडे फिरत बसाल तुम्ही. झालं तुमचं निघायचं आता. बाप्पा तुम्ही तर एकदम रेवती सारखं बोलायला लागले. झालं तुमचं. हो जरा चांगल्या संगतीचा परिणाम आहे. दिसतंय ते. झालं आता तुमचं. हो झालं निघूया का. चला चला ये. खा 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 खा. नकोय बेरू गॅरी कुठे आहे. अगं गॅरी येतो तो आला. हाय हाय बच्चा. अगं पण तुझं काय चाललंय. काल फोनवर म्हणालीस ना मला मी जाणार म्हणून आणि तू अजूनही इथे. कोणाला कळलं तर काय होईल यार. कळलं तर कळू दे ना काय फरक पडतोय. आणि तसे आपण कसलं डिनाय करायचं.
ही इज राईट शनाया. ए तू गबरे, तू माझ्या बाजूने याच्या बाजूने आहे. मी तू स्वतःच्याच बाजूने काय तेच तेच बोलतोय यार. ए तुमचा टाइम पास झालाय का? माझ्याकडे वेळ नाही असला टाइम पास साठी. बोर वागतोयस यार तू. मी पहिल्यांदा आले नागपूरला, मला फिरव ना कुठेतरी, छान दाखव ना काहीतरी छान रोमॅन्टिक स्पॉट्स वगैरे. हो बच्चा, मलाही तुला फिरवायला आवडलं नसतं का? आपण तू चुकीच्या वेळेला आलीस ना. अगं आजच अथर्वची मुंजे, आता मी तिकडे विधी करत बसू की तुला फिरवत बसू? तू एक काम कर, ए केडी तू जा ना हिला फिरवायला घेऊन. ए नाही नाही नाही, मला तुझ्याच सोबत जायचंय. राईट. अरे राईट काय राईट बच्चा, तू हट्ट नको ना. केड्या तूच पडून आणला असेल ना हिला. Hey, what is padav? Is that a new Nagpuri word? No. Actually, Shanaya, काय माहिती का पडवलं म्हणजे आपण ते शिकवतो. हो साहेब, आता काय शब्दकोडी सोडवताय का तुम्ही? हा तू तू जर हिला इकडे आणलं असेल ना तर तुला तर मी बघतोच. अरे काय यार, तुम्ही दोघे नेहमी तुमच्यामध्ये माझा सँडविच करता यार. एक तर मी एवढा बिझी माणूस, सगळी कामं सोडून इथे आलोय मी तुमच्यासाठी. आणि ठीक आहे यार, मी आणि मी काही बॅग घेऊन जाऊ. ए व्हॉट इज बॅग? हा अगं ते सोड ना बच्चा, ते मी नंतर सांगतो तुला, पण मला आधी याच्याशी जरा नीट बोलू दे. असा खोटा वागतो ना कधी कधी. हो अरे इतना भी भरोसा नाहीये यार. अरे काय यार, मी कशाला थांबलो इथे यार, मी जातोय यार मी. ए बस ना, कशाला ब्लॅकमेल करतो उगीच. आणि मी काय म्हणतो, तू कशाला वाद घालतोय? इथे अंबाझरी गार्डन आहे, मस्त तलाव आहे, मस्त फिरा, तलाव दाखव, गार्डन दाखव, झालं काय? हा बस झाले. तुला सांगायला काय जाते? तिकडे माझी वाट लागेल रे. बर ठीक आहे, चल आपण जाऊ फिरायला. आपण एकच तास फक्त. अगं बच्चा प्लीज यार ट्राय. हा चल चल आम्ही निघतो. चल पागल आहेत दोघे. मी जाऊन मस्त चना पोहा खातो. चना पोहा रे पोहा रे. फोन केला का तुम्ही? फोन केला का तू? आई पान, मी कधीच फोन लावून राहिले पण हे उचलूनच नाही राहिले. कुठे गेले? थोडा बर बर बर, येईन येईन तू इथंच कुठेतरी असेल. माझाही फोन रिसिव्ह नाही केला त्यांनी. हा येईन ना तो राहू दे. नाना काय आहे, कुठे आहे गुरु? या माणसाला ना वेळेचा फनस नाहीये. आजच्या दिवसाचं तरी भान ठेवायला नको. त्याच काय, तो गुलगुलू बोलत असेल त्याच्या बरोबर. विषय आपण बोलायचं नाही ठरलंय. नानांनी मला तंबी दिली असली तरी मी बोलतो. या गुरुनाथचं मला काही खरं दिसत नाहीये. जरा शांत राहा ना तुम्ही. तेच तेच काय सांगितले ना एकदा. नाना जरा तुम्ही राधिकाशी बोलून यासा. बोलतो. बाबा आता काय करूया? हो पण किती वेळ वाट बघणार? अजून आला नाही गुरु? येतोय. आपण कोणाला तरी बघायला पाठवूया काय? नाही नको, येईल ना. मला माहिती होतं हे सत्य कधी ना कधी तरी बाहेर येणार, पण जे दुःख मला भोगायला लागलं ते तुम्हाला भोगायला लागू नये म्हणून मी गप्प बसले. आणि मायामुळे हे सगळे जण काहीतरी मग तुम्हाला मुंबई फिरायची होती. मग काय यानेच फिरवली वाटत? हा काय हो? पटकन त्यानं म्हणजे रिॲक्ट होतात कोणी काय बोललं तर. मग ते नाही केलं पाहिजे, कारण आपण लक्ष द्यायचं नाही, आपण आपल्या मनाला पटत ते करायचं. बघितलं त्या लक्ष कुठे देतात बघितलं. शीतल आवरलं का? अगं आज सगळ्यांनी एकत्र झोपायचंय. दरवर्षीप्रमाणे 31 डिसेंबर आज साजरा करायचाय. 31 डिसेंबर तर परवा आहे ना. पण जी तुला 2-4 दिवस राहणार झोपायला जावं लागणार आहे. मग घरातल्यांनी ठरवलं 31 डिसेंबर आजच साजरा करू.